नमस्कार मित्रांनो, निमलष्करी दलांसाठी होणारी मेगा भरती याच्याविषयी आपण आज जाहिरात पाहणार आहोत. चला तर जर का तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटी बटन दाबा, कारण लेटेस्ट पुढचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. चला तर न वेळ घालवता व्हिडिओ सुरू करूया. नवी दिल्लीचं पत्र आहे बघा मित्रांनो, निमलष्करी दलासह सुरक्षा दलाच्या विविध विभागांसाठी लवकरच मेगा भरती करण्यात येणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या संदर्भातील घोषणा केली आहे. मित्रांनो, 76,578 जागाचा ही भरती होणार असून यामध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दल CAPF 3 महिलांसाठी 7,646 जागांचा समावेश होणार आहे. त्यामध्ये महिलाला या जागांसाठी कॉन्स्टेबल पदासाठी 54,953 जागांसाठी भरती स्टाफ सिलेक्शन आयोगामार्फत SSC घेण्यात येणाऱ्या परीक्षेद्वारे केली जाणार आहे मित्रांनो. आणि या पदासाठी याच महिन्यात लेखी परीक्षा घेतली जाणाराची शक्यता आहे, कारण या महिन्यामध्ये भरती प्रक्रिया पार पडणार आहे. CF मध्ये उपनिरीक्षक पदासाठी 1,073 जागा भरल्या जाणार आहेत. त्यापैकी 38 जागांसाठी राखीव आहेत ते महिलांसाठीचा. BHFमध्ये उपनिरीक्षक पदाच्या 508 जागा भरल्या जाणार आहेत. तसेच व्यतिरिक्त उर्वरित 20,086 या पदोन्नती आणि ट्रेड्समॅन, वैद्यकीय अधिकारी, कम्युनिकेशन अँड इंजिनिअरिंग आदी संदर्भातील असणार आहेत, यांच्यासाठी या उर्वरित जागा भरणार आहेत. चला तर सविस्तर माहिती घेऊयात. कॉन्स्टेबल पदासाठी बघा, 54,953 जागांची मागणी. दल बघा, केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF 21,566 जागा आहेत. त्यासाठी सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSF 16,984 जागा आहेत. सशस्त्र सीमा दल SABC म्हणजेच 78,546 जागा आहेत. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस ITBP 4,126 जागा. त्यासाठी आसाम रायफलसाठी बघा, 3,076 जागा. उर्वरित जागा CISF आणि CAPFसाठी आहेत. व्हिडिओ थोडा फास्ट झाला मित्रांनो, पण प्लीज तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून संपूर्ण माहिती वाचून घ्या. जर का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, गुड बाय.